नमस्कार, मी हर्षदा सुबकुळ। आज हा व्हिडिओ सुरू होण्याआधीच एक डिस्क्लेमर देते, जे लोक प्रचंड सेन्सिटिव आहेत त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघू नका, कारण मी या व्हिडिओमधनं जरी फक्त फॅक्ट सांगणार असले तरी त्या ऐकून किंवा पाहून काही जणांच्या भावना दुखावू शकतील। माझा हेतू कुणाच्याही भावना दुखाव्यात हा अजिबात नाही आहे, पण या फॅक्ट्समध्ये असलेल्या प्रश्नांना थेटपणे सामोरं जाण्याचा आहे। उत्तर प्रदेश हे नाव घेतल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सुजला गंगा नदी, सुफलाम प्रदेश, सगळीकडे धार्मिक वातावरण, क्षेत्रफळानं सगळ्यात मोठा प्रदेश, जवळपास 21 कोटी लोकसंख्येचा मोठा प्रदेश आणि कित्येक कोटी लोकांची अस्मिता असणारं राम मंदिर सुद्धा आता यूपीमध्येच होणार आहे। आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याचा राम मंदिराशी काय संबंध हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा। रामराज्याची स्वप्न पाहणारे रामराज्य येण्याआधी कोणत्या प्रश्नांच्या वनवासातून जाणार आहेत ते पाहूया। शिक्षणाचा घसरलेला दर्जा, बेरोजगारी, त्यातून वाढणारी गरिबी, त्यातून वाढणारे क्राईम्स, या सगळ्या विशेष सर्कलमध्ये अडकलेले लोक या आधुनिक राक्षसांचा नायनाट कसा करणार आहेत, रामाचं महत्त्व समजण्याआधी आधी रावणाला समजून घ्यायला लागतं। म्हणून मंदिराला विरोध की पाठिंबा हा इथे प्रश्नच नाही आहे। सो कुठेही जाऊ नका, मन शांत ठेवा, चेहऱ्यावर सुहास्य आणा, फार मनाला लावून घेऊ नका, पण बुद्धीला मात्र खाद्य जरूर द्या। आणि हे सुहास्य या व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकतंय की व्हिडिओच्या शेवटी चेहऱ्यावर काही प्रश्नार्थक भाव येत आहेत हे तुमचं तुम्हीच ठरवा। तर आधी समजून घेऊ शिक्षणाची स्थिती काय। योगी आदित्यनाथ सरकारनं मधल्या काही काळात प्रायमरी शाळांसाठी NCERT सिलॅबस इंट्रोड्यूस केला, पायाभूत सुविधांवर भर दिला, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक याच्यावर भर देऊन सुद्धा एज्युकेशन क्वालिटी मात्र चांगली झालेली दिसली नाही। अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजे ASER या संस्थेकडून दरवर्षी देशभरातला प्रायमरी एज्युकेशन घेणाऱ्या मुलांचा एक सर्वे केला जातो। लखनौ, जी UP ची राजधानी आहे, आणि वाराणसी, या दोन ठिकाणी पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांची गुणवत्ता किती आहे पाहायचंय तुम्हाला। अगदी राजधानी लखनौमध्ये, जिथे स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन सुधारण्याचे सगळ्यात जास्त प्रयत्न झाले, त्याच लखनौमध्ये पहिलीतल्या 28% मुलांना 1 ते 9 आकडे सुद्धा नीट समजत नव्हते असं ASER च्या रिपोर्टमधनं समोर आलंय। 47% मुलांना 1 ते 100 आकडे कळणं सुद्धा मुश्किल झालं होतं। आणि तिसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे लखनौ मधल्या तिसरीत शिकणाऱ्या 54% विद्यार्थ्यांना पहिलीतला अभ्यासक्रम सुद्धा नीट वाचता येत नव्हता। आता वाराणसीमधली स्थिती सुद्धा फार काही वेगळी नाहीये। वाराणसीमध्ये तिसरीतल्या 46% आणि दुसरीतल्या 58% मुलांना पहिलीतला अभ्यासक्रम नीट वाचता येत नव्हता। या सर्वेमधून अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे 4 वर्षांपर्यंतच्या 33% मुलांना एकतर शाळेत घातलेलं नव्हतं किंवा त्यांची शाळाच थांबली होती। 3% मुलं केवळ सरकारी शाळेमध्ये जात होती, 49% मुलं ही प्रायव्हेट स्कूल्समध्ये जात होती। त्यातही मुलांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये आणि मुलींना गव्हर्मेंट स्कूल्समध्ये घालण्याची मानसिकताच अधिक दिसली। पण शिक्षणाच्या अशा दर्जाचं खापर आपण शिक्षकांवर फोडू शकत नाही। शिक्षक एज्युकेशन सिस्टीमचा खूप महत्त्वाचा भाग असतात, पण 2017 RTI रिपोर्टनुसार प्रायमरी आणि सेकंडरी गव्हर्मेंट स्कूल्समध्ये 7.5 लाख जागा आहेत, त्यापैकी साधारण फक्त 5,85,000 जागाच भरल्या गेल्या। राईट टू एज्युकेशनच्या रिपोर्टनुसार प्रत्येकी 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असणं गरजेचं आहे। UP मधली स्थिती काय माहितीये, तिथे जवळपास 10,187 प्रायमरी गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत आणि 4,895 गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल्स आहेत, जिथे फक्त 1 शिक्षक संपूर्ण शाळा चालवतो। ही आकडेवारी 2017 सगळ्यात मोठं धार्मिक स्थळ असलेल्या ठिकाणी शिक्षणाची जर ही स्थिती असेल तर शिक्षणाची गुणवत्ता कशी काय सुधारेल, आणि याची परिणिती पुढे अर्थातच बेरोजगारीमध्ये होते। UP तल्या रोजगाराची स्थिती सुद्धा फार काही चांगली नाहीये। 2018 आणि 2019 उत्तर प्रदेशातली बेरोजगारी सगळ्यात जास्त वाढली हे CMIE च्या डेटावरून समोर येतं। खुद्द UP सरकारच्या मंत्र्यांनीच ही गोष्ट ऑफिशियली मान्य केली आहे। 14 फेब्रुवारी 2020 योगी सरकारनंच एक निवेदन सादर केलं, त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या 34 लाखांवर गेल्याचं म्हटलंय। मागच्या 2 वर्षात यामध्ये 12 लाखांची भर पडलेली आहे। 2020 UP मधला बेरोजगारीचा दर हा 21.5% होता। पिरियॉडिक लेबर फोर्सची आकडेवारी सांगते, उत्तर प्रदेशमध्ये जी व्यक्ती अधिक शिकलेली असेल त्या व्यक्तीला बेरोजगारीचा सामना अधिक करायला लागतोय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांमध्ये या काळात रिव्हर्स मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणात झालंय।
जवळपास 10 लाखांहून अधिक मजूर हे आता आपापल्या राज्यांमध्ये परतलेत. या मजुरांच्या मुलांनी स्वप्न कुठली पाहायची? पर कॅपिटा इन्कमचा डेटा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशननं जाहीर केला. आता पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय? तर साधारण एखाद्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ऑन अन ॲव्हरेज किती कमवते. हा डेटा जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये काय समोर आलंय? पर कॅपिटा इन्कममध्ये उत्तर प्रदेशचा नंबर हा शेवटून दुसरा लागतो, जिथे महाराष्ट्राचा नंबर हा पहिल्या 7 आहे. गरिबी आणि बेरोजगारीमधून शांतता नाही, अस्वस्थता वाढते, पर्यायानं गुन्हे वाढतात. गुन्ह्यांची आकडेवारी सुद्धा तितकीच धक्कादायक आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी काय सांगते? सरासरी 2 तासात 1 रेप केस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली जाते. दर 90 मिनिटांनी लहान मुलांबरोबर कुठलं ना कुठलं दुष्कर्म घडतं. 2018 4322 रेप केसेस रजिस्टर झाल्या, रोज 162 या दरानं 59,445 महिलांवरच्या गुन्ह्यांच्या केसेस समोर आल्या आहेत. 144 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. हुंडाबळीच्या सर्वाधिक केसेस उत्तर प्रदेशमध्ये रजिस्टर झाल्यात, आकडा आहे 2444. पण या सगळ्या आकडेवारीला युपी पोलिसांनी मात्र केराची टोपली दाखवलेली आहे. त्यांच्या मते ही आकडेवारी खरी नाही आहे. लोकसंख्येच्या तुलनेमध्ये बलात्कार हुंडाबळी अशा आकड्यांकडे पाहिलं पाहिजे असं पोलिसांचं म्हणणं आहे. हे सगळं घटकावर बाजूला सोडलं तरीसुद्धा भाचीची छेड काढली जाते म्हणून एका पत्रकारानं पोलिसामध्ये तक्रार केली होती. ते पत्रकार विक्रम जोशी यांची निर्घृण हत्या झाली. आता अशी आकडेवारी सुद्धा लोकसंख्येच्या तुलनेत बघायला हवी का? तरी या सगळ्यावर मात करता येईल जर समाज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट असेल तर. पण फिट राहणार कसा? युपीतल्या आरोग्य व्यवस्थेविषयी कधी वाचले? कुठलाही सेन्सिटिव्ह आणि ॲव्हरेज मेमरी असलेला माणूस 2017 गोरखपूर बालमृत्यूचं प्रकरण विसरला नसेल. MCI UPच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये साधारण 21 कोटी जनतेमागे फक्त 79,000 डॉक्टर्स आहेत. ही पब्लिक डोमेन मधलीच आकडेवारी आहे. WHOचे स्टँडर्ड्स तर सांगायलाच नको, कारण WHOच्या स्टँडर्डनुसार 1,000 लोकसंख्येमागे साधारण 1 डॉक्टर पाहिजे. पण उत्तर प्रदेशमध्ये साधारण 19,500 ते 20,000 लोकसंख्येमागे 1 डॉक्टर आहे. युपीमधल्या बालमृत्यूचं प्रमाण हे अतिगरीब आफ्रिकन देशातल्या आकडेवारी बरोबर सुद्धा कम्पेअर करता येईल. आता कोरोनानंतर तर ही परिस्थिती अजूनच गंभीर होतीये. देशात आता कोरोनाची प्रकरणं ही दिवसागणिक 40-45-45,000 वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या आधीचे जे प्रश्न होते ते आता खूप विकराळ रूप घेत आहेत. असो, आता तुम्ही म्हणाल की उत्तर प्रदेशची आकडेवारी आम्हाला कशाला ऐकायची, तर ती यासाठी सांगावीशी वाटली कारण कोरोनाच्या कहरात सुद्धा राज्यातल्या अयोध्येतल्या राम मंदिराचं भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑगस्टला हा कार्यक्रम आहे, हा सरकारी कार्यक्रम आहे. यासाठी 150 निमंत्रितांसह 200 जण उपस्थित असू शकतात. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवलं गेलंय. राम मंदिर व्हावं, जरूर व्हावं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊन सुद्धा आता 9 महिने लोटून गेलेत. राम मंदिर ही कित्येक कोटी लोकांची अस्मिता आहे हे सुद्धा पूर्णपणे मान्य आहे. पण कोरोना हा अख्ख्या देशासमोरचा गंभीर प्रश्न आहे आणि मंदिर ज्या राज्यामध्ये होणार आहे त्या राज्यात आधीच्या प्रश्नांमध्ये आता कोरोनाची ही भर पडली आहे. काही जणांना मंदिर बांधल्यावर कोरोना जाईल असं वाटतं असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पूर्वी एका दुसऱ्या योजनेसंदर्भात पहिले शौचालय फिर देवालय असं म्हटलंय. काही जणांना असाही प्रश्न पडलाय की धर्मनिरपेक्ष मूल्य जपणाऱ्या सरकारनं जसं मंदिराच्या पायाभरणीसाठी सरकारी कार्यक्रम आयोजला आहे तसंच पुढच्या काळामध्ये इतर धर्मीय स्थळांसाठी सुद्धा सरकारी कार्यक्रम आयोजला जाईल का? मंदिरामुळे कोरोना जाईल की नाही हे माहिती नाही, पण कोरोनामुळे आत्ता देशभरातली सगळी मंदिरं मात्र बंद आहेत. वर्षानुवर्ष चालणारी पंढरपूरची वारी बंद आहे. अगदी आपल्या लाडक्या गणेशोत्सवातसुद्धा आता मिरवणुका न काढण्याचा एक स्तुत्य निर्णय घेतला जातोय. या सगळ्यामध्ये आपली प्रायोरिटी काय हा प्रश्न आहे. कोरोनाच्या आधीची परिस्थिती सुधारणं ही प्रायोरिटी आहे की नाही? आपल्या रोजच्या प्राथमिक गरजा भागवायच्या असतील तर हातात रोजगार पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण आणि आरोग्य चांगलं पाहिजे. पण जेव्हा शिक्षण आणि आरोग्य याच दोन व्यवस्थांबरोबर खेळ होतो ना तेव्हा काय गेम होतो हे याआधी सांगितलं. आता राम मंदिराचा आणि मी आधी सांगितलेल्या परिस्थितीचा काहीही संबंध नाही असं जरी आपण घटकाभर समजूत काढली तरीसुद्धा मंदिराच्या बाहेर हात पसरून असलेलं वास्तव आपण कसं बदलणार आहोत? लोकांना हात पसरण्याची वेळच येणार नाही अशी परिस्थिती जर मंदिराबाहेर तयार झाली तरच आपली धर्मस्थळं खरी अस्मिता दर्श वाटते. रामाचं महत्त्व म्हणजे एकपत्नी व्रती असणं आणि एकवचनी असणं.
या गुणांपासून सुरुवात केली तरीसुद्धा आपली रामराज्याकडे सुरुवात झाली असं म्हणता येईल. असो, तर आता व्हिडिओच्या शेवटी जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं चेहऱ्यावरचं स्मितहास्य, ते तुमच्या चेहऱ्यावर कायम आहे की काही प्रश्नार्थक भाव आहेत? प्रश्न असतील तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, या विषयाच्या अवतीभोवती असलेलं धार्मिक राजकारण त्याविषयी नंतर सविस्तर बोलू. तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि पटलं तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.